Okay, so welcome everyone. We're starting with our today's lecture. Okay, previous lecture मध्ये आपण फक्त IS 875/1987 यूज केला होता. ओके, नाउ आय टॉक विथ एचओडी सर. ओके, एचओडी सरांसोबत माझं बोलणं झालं तर या वर्षीपासून आपण इन्स्टेड ऑफ द 1987 वी आर गोइंग टू यूज द आयएस कोड 875/2015. ओके, 2015 जो काही आयएस कोड होता तोच तुमचा आपण युज करणार आहोत. फायनल जे काही तुमचे आन्सर असतील ते 2015 नुसारच चेक होणार आहेत. ओके, याआधी आपण 1987 युज केला होता मागच्या वर्षी, त्या मागच्या वर्षी सुद्धा. बट नाऊ वी आर गोइंग टू युज द 2015 आणि जे काही तुमचे फायनल ईएससी असेल दॅट विल बी ऑल्सो चेक बेस्ड ऑन द आयएस कोड 2015. ओके, सो इन दिस पर्टिक्युलर न्यूमेरिकल वी आर गोइंग टू युज द आयएस कोड ऑर द फ्रॉम नाउ ऑन इन ऑल ऑफ द पर्टिक्युलर न्यूमेरिकल्स वी आर गोइंग टू युज द आयएस कोड 875/3 2015 फॉर द विंड लोड कॅल्क्युलेशन. ओके, लेट्स सी अ न्यूमेरिकल ऑन द अनदर न्यूमेरिकल ऑन द होल्डिंग स्ट्रक्चर. Calculate the wind pressure and design load on the holding of 2.5 meter by 1.5 meter at height with its center 2.5 meter above the ground level, which is erected on the, which is to be erected on the national highway outside the Kolkata. The holding structure is within the radius of the 45 kilometer from the coastline. The ticket terrain category is 1. Maximum modes tumhala terrain category will be already given. Okay, jar tumhala dileli nasel in that case you have to assume the terrain category. Okay, now here as a particular particular structure is located on the national highway. Okay, jo kai tumcha particular structure hai to national highway varti install kelela hai. Now we know that jo kai national highway jo kai tumcha asto tyacha aju baju la bara paiki kami structures astat. Okay, jo kai tumcha national highway asel त्याच्या आउटसाइड जे काही त्याचं नेबरिंग असेल त्याच्या भरपूर कमी प्रकारचे स्ट्रक्चर असतात. बिल्डिंग्स वगैरे तुमचे हायर हायराइज बिल्डिंग्स विल नॉट बी देअर. ओके, ओनली स्मॉल ट्रीज विल बी देअर. ओके, सो देअरफोर इन दॅट पर्टिक्युलर केस वी आर गोइंग टू युज इदर अ कॅटेगरी 1 ऑर कॅटेगरी 2. ओके, इफ इट इज नॉट गिवन इन द पर्टिक्युलर न्यूमेरिकल ऑलवेज युज द लोअर कॅटेगरी. ओके, जी काही तुमची 1 कॅटेगरी असेल सो दॅट युअर कॅल्क्युलेशन विल बी ऑन द सेफर साईड. ओके, सो त्यामुळे इफ इट वॉज नॉट गिवन इन दिस पर्टिक्युलर न्यूमेरिकल द टेरेन कॅटेगरी वॉज नॉट गिवन इन दॅट केस यू आर गोइंग टू युज द टेरेन कॅटेगरी 1 फॉर दिस पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन. कुठेही तुम्हाला नॅशनल हायवे आला लक्षात ठेवा, कुठेही तुम्हाला नॅशनल हायवे आला म्हणजेच तुम्हाला टेरेन कॅटेगरी 1 युज करायची आहे. ओके, कुठेही तुम्हाला सिटी आली, ओके, एनी काइंड ऑफ द सिटी वेदर इट इज अ दिल्ली असेल, मुंबई असेल, जळगाव असेल, कोणतीही सिटी असो, इन दॅट केस इफ नॉट गिवन यू आर ऑलवेज गोइंग टू युज द टेरेन कॅटेगरी 3. ओके, लक्षात घ्या दोन्ही गोष्टी. ओके, नॅशनल हायवे असेल तर 1. ओके, ओपन स्पेस किंवा तुमचं शेतामध्ये वगैरे त्यांनी समजा टॉवर वगैरे कन्स्ट्रक्ट करायचं आहे, इन दॅट केस इट विल बी टेरेन कॅटेगरी 1. वेर ॲज इफ द पर्टिक्युलर स्ट्रक्चर इज लोकेटेड इन द सिटी, ओके, इन दॅट केस वी आर गोइंग टू युज द टेरेन कॅटेगरी 3. ओके, टेरेन कॅटेगरी 4 खूपच कमी वेळेस युज केली जाते, मॅक्झिमम वेळेस ती युजच केली जात नाही. कारण टेरेन, कारण त्याच्यामुळे आपण टेरेन कॅटेगरी जशी आपली इन्क्रीज होत जाते तसा आपला जो काही विंड लोड असेल, मॅक्झिमम विंड लोड, तो कमी होत जातो. देअरफोर आपला जो काही स्ट्रक्चर असेल, जो काही तुमचा सेफ्टी फॅक्टर आहे, तो सुद्धा कमी होत जातो. देअरफोर वी ऑलवेज युज द ग्रेटर सेफ्टी फॅक्टर, मीन्स वी यू ऑलवेज युज द लोअर कॅटेगरी फॉर द लोअर टेरेन कॅटेगरी फॉर दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर. ओके, सो हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. सो starting with our numerical, we know that we have to calculate the design load. Okay, first we have to calculate the wind pressure. Okay, and from that particular wind pressure we are going to calculate the design wind load. Okay, wind pressure we have the formula for the calculation of the wind pressure. Wind pressure multiplied by the area of our particular structure will give us the design load. Before calculation of the wind pressure we will required to calculate the design wind speed. Okay, now as per the IS codes we have the formula of the design wind speed, that is VZ will be equals to VB multiplied by K1, K2, K3 and K4. As we are going to solve that particular numerical by the IS code of the 2015, therefore one extra factor, that is K4 factor, will be added. Okay, so first VB, calculations of the VB as per our 875/2015, basic wind speed for the Kolkata region will be 15 meter per second. Okay, tumcha IS code madhe tumhala direct city wise calculations dilele ahet. Okay, as per IS code for the Kolkata region the basic wind speed will be equals to 50 meter per second. For the Kolkata, the basic wind speed will be equals to 50 meter per second. Maximum tumhala he je kai city ahe yachya madhe dilele
पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन दिलेले असते. मुंबई वगैरे असेल तुमची किंवा नागपूर वगैरे असेल, ओके, असं दिलेले असते. इफ इट इज नॉट गिव्हन देन यू कॅन रिफर द पर्टिक्युलर मॅप फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ द बेसिक विंड स्पीड. देन कॅल्क्युलेशन ऑफ द के वन, के टू अँड के थ्री. कॅल्क्युलेशन ऑफ द के वन, के टू अँड के थ्री. फर्स्ट विल बी युअर रिस्क कोएफिशियंट. ओके, ऍज देर इज नो मेन्शन ऑफ द लाईफ स्पॅन ऑफ द बिल्डिंग, त्याच्यामुळे होल्डिंग स्ट्रक्चरसाठी नेहमी आपण लाईफ स्पॅन 5 years घेणार. ओके, इफ इट इज नॉट मेन्शन इन द पर्टिक्युलर न्युमेरिकल, देन वी आर गोइंग टू ऑलवेज युज द लाईफ स्पॅन ऑफ द पर्टिक्युलर स्ट्रक्चर. वेदर इट इज कितीही तुमचा एरिया असू द्या होल्डिंग स्ट्रक्चर, जे छोटे होल्डिंग स्ट्रक्चर असो, मोठे होल्डिंग स्ट्रक्चर असो, वी आर ऑलवेज गोइंग टू टेक द लाईफ स्पॅन एज अ 5 years. ओके, देर फोर फॉर द लाईफ स्पॅन ऑफ द 5 years अँड द विंड स्पीड ऑफ द 15 meters per second meters per second, द के वन विल बी 0.7. okay, again referring the IS code, we have the value of the K1 for the basic wind speed of the 50 meters per second and the lifespan of the particular building 5 years, we have the value of the K1 as a 0.7. K1 is the importance factor or the risk coefficient. Okay, importance factor kiwa risk coefficient. So taking the value of the K1 as 0.7. next will be your value of the K2. Value of the K2. Now in the IS code 1987 madhe tumhala to calculate the K2 factor, we have to first decide the terrain category. Next you have to decide the type of the building. Okay, ABC building tumchi distribute keli hoti, tyamadhe what is the your building cha jo kai criteria ahe, to A type of the building hai, B type of the building hai, C type of the building hai, depending upon the width and the height. And next is your height. Ache teen criteria apan yachyamadhe 1987 madhe use kele. But in case of the 2015, as per the IS code 2015, we only have to decide the terrain category and the height of the structure to calculate the K2 factor. Okay, so therefore as the terrain category is already mentioned, that is the terrain category 1. Okay, kai vedas tumhala dilel nasel kai vedas tumhala assume karayche. Okay, so here the terrain category is directly given as a 1 meter. Therefore for the 1 meter and the height of the particular structure is given as a height kiti hai baga, height is less than 10 meter. Okay, height of the particular structure is less than 10 meter. Okay, therefore taking the up to the 10 meter parent jar tumchi particular structure chi height asel, in that case you are going to take the value for the 10 meter. Okay, 10 meter che ja kai values ahet te tumhi use karnar. If the particular structure is of the 9 meter height, if the particular structure is of the 5 meter height, if the particular structure is 1 meter high, in all of the cases you are going to use the K2 factor as a this particular value. Okay, 10 meter आणि 10 मीटरच्या खालील जे काही पर्टिक्युलर स्ट्रक्चर असेल, हाईट ऑफ द पर्टिक्युलर बिल्डिंग, इन दॅट केस यू आर गोइंग टू युज दिस पर्टिक्युलर व्हॅल्यूज. ओके, सो फॉर टेरेन कॅटेगरी 1 अँड द हाईट ऑफ द पर्टिक्युलर स्ट्रक्चर बिलो 10 मीटर ऑर द 10 मीटर, वी हॅव द के टू फॅक्टर ॲज 1.05. ओके, आपली जी काही बिल्डिंग आहे त्याची हाईट ऑब्व्हियसली 10 मीटर पेक्षा कमी आहे. ओके, देअरफोर वी आर गोइंग टू टेक द व्हॅल्यू ऑफ द के टू ॲज 1.05. नेक्स्ट इज युअर के थ्री फॅक्टर. As we know, the K3 factor will be applicable only when the particular structure is located within the vicinity of the hill or the cliff. Okay, ata particular particular numerical madhe kuthe mention kelele nahi ki whether our particular structure is in the hill region or the cliff region. Okay, therefore we are going to consider the value of the K3 equals to 1. Okay, specifically mention kelele asel, in only in that case you are going to calculate the value of the K3. If it is not specifically mentioned, then always take the value of the K3 equals to 1. Okay, next important factor as per the 2015 IS code is your K4 factor will be the importance factor for the cyclonic region. Okay, as we already discussed, in case of the East India, okay, jiki tumchi east side cha India hai, like the Bengal vagar asel tumcha, okay, Tamil Nadu vagar asel, Chennai vagar tumcha ka area asel, tita cyclonic region hai, tita chakrivadal yetat. Therefore we have to consider the particular chakrivadal jaha tyala apan consideration karav lagitte in case of the calculation of the basic wind speed. So as per that particular IS code 875, the importance factor, that is the K4 factor, okay, importance factors for the cyclonic region, that is K4, will be for the structure of the importance, such as which will be important for the emergency services, such as the cyclone shelter, hospital vagare, communication tower vagare, asha thikani jar asel tar tumhala K4 1.3 ahe, industrial structure asel 1.15, and other structure which is our particular holding structure,
which is other structure. The important nahi tyachyamule kai te samjha if it is collapse okay or if it is damaged in that case there will be no bad effects or the on the particular emergency services. Therefore that particular structure will be considered as a other structure. Therefore the value of the k4 for the holding structure will always be 1. Okay, remember that value of the k4 for the holding structure, the value of the k4 will always be equals to 1. Okay, another factor is in our particular numerical, it is mentioned that our particular structure is within the VC, it's about a 45 kilometer radius from the coastline. Okay, it is within the 45 kilometer radius from the coastline. Okay, so remember that if that particular structure is, even if that particular structure is situated at the east side of the particular in India, okay, but that particular structure is above 60 kilometers from the particular structure, okay, okay, tumcha particular coastline hai tyachya andar 60 meter pesha jast antaravar asel, okay, if that particular structure is located 60 kilometer from that particular coastline, okay, in that case we are not going to consider the k4 factor. We are always going to take the k4 equals to 1. ओके समजा तुमचं टावर असेल, ओके समजा कम्युनिकेशन टावर्स असेल, ऍज पर अवर पर्टिक्युलर मेथड द k4 शुड बी 1.3. ओके बट इफ दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर इज लोकेटेड ऍट अ 60 समजा इट इज लोकेटेड ऍट 75 किलोमीटर फ्रॉम द कोस्ट लाईन. ओके जे काही तुमचं कोस्ट लाईन असेल, ओके त्याच्यापासून 75 किलोमीटर वर इफ द पर्टिक्युलर स्ट्रक्चर इज सिच्युएटेड, देन इन दॅट केस वी आर गोइंग टू टेक द व्हॅल्यू ऑफ द k4 इक्वल्स टू 1 इन्स्टेड ऑफ k4 इक्वल्स टू 1.3 एज पर अवर पर्टिक्युलर सिच्युएशन. ओके सो रिमेंबर दॅट पॉइंट ऑल्सो. ओके जे काही तुमचं एरिया असेल, सो वी हॅव गेट द व्हॅल्यू ऑफ द k4. वी ऑल्सो नो द व्हॅल्यू ऑफ द k1, k2 अँड k4. सो k1 विल बी 0.7. K2 will be considered in the terrain category 1 and the height below 10 meter, okay, as the our particular structure is at a 1.5 meter high and which is the center high, that will be 2.5 meter from the particular bottom. Okay, so it will be something 3 point something, therefore it will be lower than the 10 meter. Okay, therefore for the height terrain category 1 and the height below 10 meter, the value of the k2 will be equals to 1.05. similarly k3 factor, as there will be no it is not mentioned of the hill or the cliff, therefore k3 will be 1. Again importance factor, the structure is located within the cyclone affected area, but the considering the importance of that particular structure, as it is not an important structure for the emergency services nor it is an industrial structure, therefore we are going to take the value of the k4 as a 1. So VZ, that will be your design's wind speed will be equals to basic wind speed, that is 15 meter per second, multiplied by k1, k2, k3 and k4. That will give us the value of the design wind speed in the meter per second. So as per our calculation, the design wind speed is 36.75 meter per second. From the design wind speed, we are going to calculate the design wind pressure. Okay, now we know the design wind pressure at a height of the Z. We have the formula PZ equals to 0.6 VZ square. Okay, 0.6 VZ square. We have the value of the VZ. Okay, therefore putting that particular value in the particular equation, we get 0.6 multiplied by 36.75 square will be equals to 810.3375 newton per meter square. Remember this particular unit. Okay, by using this particular formula we will get the particular value in newton per meter square. Okay, he value lakshat theva fakt unit lakshat theva, newton per meter square, cause that particular unit will be important while calculating the design wind pressure of our particular on the particular holding structure. Okay, now design wind pressure, this was for at a particular height. Okay, now design wind pressure, total design wind pressure as per our considering the various factor, that will be your PD, that will be KD multiplied by K1 multiplied by KC multiplied by PZ. IS 1987 मध्ये आपला हा जो काही होता तो फायनल डिझाईन विंड प्रेशर होता, बट हियर वी आर कन्सिडरिंग द थ्री अनदर फॅक्टर्स, दॅट इज KD, KA अँड KCA. KD विल बी युअर विंड डायरेक्शनल फॅक्टर, KA विल बी युअर एरिया एव्हरेजिंग फॅक्टर अँड KC विल बी युअर कॉम्बिनेशन फॅक्टर. सो फर्स्ट KD,
Okay, first is your KD, that is the wind directional factor. Okay, remember that in case the particular structure कोणत्याही प्रकारचं स्ट्रक्चर असेल, इफ द पर्टिक्युलर ऍज द पर्टिक्युलर विंड विल नॉट ब्लो ऑन द ओनली वन साइड. ओके, जे काही तुमचे विंड असेल ती सर्व ऑल ऑफ द साइड, जो काही पर्टिक्युलर स्ट्रक्चर असेल त्याच्या चारही साइडने विंड कधीही ब्लो होऊ शकते. ओके, देअर फोर इफ द पर्टिक्युलर विंड इज फ्लोईंग इन द वन डायरेक्शन, अ सर्टन काइंड ऑफ द विंड विल बी फ्रॉम द अनदर डायरेक्शन अँड दॅट पर्टिक्युलर विंड विल रेझिस्ट दिस पर्टिक्युलर प्रायमरी विंड. ओके, जिथे तुमचं प्रायमरी विंड डायरेक्शन असेल त्याला जे काही सेकंडरी विंड डायरेक्शन असेल दॅट पर्टिक्युलर विंड विल रिड्यूस दिस पर्टिक्युलर विंड, देअरफॉर वी नीड टू रिड्यूस दिस पर्टिक्युलर विंड फॉर द व्हेरियस स्ट्रक्चर्स कन्सिडरिंग द विंड डायरेक्शनिटी ऍट अ सर्टन इन्स्टंटेड. ओके, देअरफॉर इन दॅट केस इफ द पर्टिक्युलर स्ट्रक्चर इज मेड अप ऑफ द रेक्टॅग्युलर शेप असेल किंवा टॉवर वगैरे असेल किंवा ट्रायंग्युलर शेप असेल किंवा अवर पर्टिक्युलर बिल्डिंग असेल, इन दॅट केस वी आर गोइंग टू यूज द KD factor as a 0.9. okay, but if the particular structure is semicircular or circular, you are near semicircular nahi near circular asel, in that case we are going to take this particular factor as a 1. ata je chimney vagere apan baghto, okay, chimney aste aple particular industrial area madhe ti aste tumchi circular section chi. Okay, therefore in that case we are going to take the directional factor as the 1, karan ha jo kai particular jo structure asel, if it is a circular structure in that case it will have the same effect from the all direction. Okay, ek jo kai important ahe apla particular circular cha ki kontai side ne wind load zale the drag coefficient will be proper. Okay, as well as the je chari side ne jari structure tumcha he zala tari sudha the particular je kai chimney asel tyachya varti load yenar ahe. Okay, so all of the structure which is in the circular forms or near circular form, near manje khupach almost circular asel. Okay, in that case we are going to use the value of the KD as a 1. फॉर ऑल ऑफ द स्ट्रक्चर, होल्डिंग स्ट्रक्चर असो तुमचं किंवा तुमचं ट्रान्समिशन टॉवर असतो किंवा तुमचं अदर टॉवर्स असतो, ओके, किंवा रेसिडेन्शियल बिल्डिंग असो, इन दॅट इज वी आर गोइंग टू यूज द व्हॅल्यू ऑफ द के डी ॲट 0.9. रिमेंबर दॅट ओनली फॉर द सर्क्युलर शेप वी आर गोइंग टू चिमनीसाठी, म्हणजेच आपल्या पर्टिक्युलर याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ऑफ द के डी विल बी इक्वल्स टू 1. नाव अनदर इम्पॉर्टंट फॅक्टर हियर इज इफ द पर्टिक्युलर स्ट्रक्चर इज विद इन द सायक्लॉन अफेक्टेड रिजन. Okay, if the particular structure is located within the cyclone affected region, in that case the value of the KD shall be taken as a 1. Okay, no matter whether it is a triangular section, whether it is a truss, whether it is a transmission tower, or whether it is a circular section, jar tumcha particular structure jar hecha cyclone affected area madhe asel, in that case whatever the structure is, we are going to use the value of the KD as 1. So as per our particular condition, holding structure I, therefore the value should be 0.9, but our particular structure is located within the cyclone affected area, therefore we are going to use the factor of the KD as a 1, okay, instead of the 0.9. remember again, जर कोणताही स्ट्रक्चर असो जर तो सायक्लोन अफेक्टेड एरिया मध्ये असेल तर वी आर गोइंग टू यूज द के डी एज अ 1. नेक्स्ट फॅक्टर इज के ए फॅक्टर, दॅट इज द एरिया एव्हरेजिंग फॅक्टर. कन्सिडरिंग द एरिया ऑफ अवर पर्टिक्युलर स्ट्रक्चर द के ए विल बी कन्सिडर. ओके, समजा तो काही आपलं पर्टिक्युलर स्ट्रक्चर असेल त्याचं जर एरिया 10 मीटर असेल किंवा 10 मीटर पेक्षा कमी असेल, इन दॅट केस द एरिया एव्हरेजिंग फॅक्टर विल बी 1, जो काही आपला पर्टिक्युलर स्ट्रक्चर असेल. नाव आवर होल्डिंग इज 1.5 and 2.5 meter. ओके, आय थिंक 1.5 and 2.5 आहे. Okay, 2.5 by 1.5 meter, our particular holding is 2.5 multiplied by 1.5. Therefore, that particular area will be less than the 10 meter. Therefore, considering the area averaging factor as a 1. Okay, jar to 10 cha varthi asta samjha to if it was 12, in that case we will apan kay karnar yacha madhe इंटरपोलेशन करून आपण याच्यामध्ये जी काही व्हॅल्यू असेल ती कॅल्क्युलेट करणार फॉर द 12 meter एरिया. ओके, आपला आता इथे एरिया 10 meter पेक्षा कमी आहे, देअरफोर द एरिया एव्हरेजिंग फॅक्टर दॅट इज के ए विल बी इक्वल्स टू 1. नेक्स्ट फॅक्टर के ए झाला आपला, के डी झाला आपला, नेक्स्ट इज युअर के सी, दॅट इज द कॉम्बिनेशन फॅक्टर. Now the combination factor will only applicable to the structure where the negative wind pressure is there at the internal side. Je kai tumcha mothe mothe godowns vagere astat jitha tumcha
पत्राच्या जे काही गोडाऊन्स असतात ओके वेअर द शीट्स आर युज होतो, जो काही क्लॅडिंग बिल्डिंग असतो ओके, क्लॅड बिल्डिंग म्हणतो आपण त्याला, काही गोडाऊन्स असतात ओके, मेजर ट्रसेस आर देअर आहे, जो काही तुमचा मधला आहे, जो काही एरिया असतो दॅट वॉज ओनली स्पेस असते, त्याच्यामध्ये कोणतेही अलादर टाईपचं स्ट्रक्चर नसते. इन दॅट केस इफ यू आर गोइंग टू कन्सिडर, इफ यू आर गोइंग टू कन्सिडर ट्रस टाईप स्ट्रक्चर, इन दॅट केस जो काही तुमचा एक्सटर्नल विंड प्रेशर असेल आणि इंटरनल विंड प्रेशर असेल ओके, एक्सटर्नल विंड प्रेशर असेल आणि इंटरनल विंड प्रेशर असेल, इफ द पर्टिक्युलर एक्सटर्नल विंड प्रेशर इज पॉझिटिव्ह अँड द इंटरनल प्रेशर इज निगेटिव्ह ओके, इन दॅट केस दॅट पर्टिक्युलर एक्सटर्नल विंड प्रेशर शुड बी डिक्रीज बाय कन्सिडरिंग द एज द इंटरनल प्रेशर इज निगेटिव्ह ओके. त्यामुळे याच्यामध्ये आपण फॅक्टर युज करतो, दॅट इज युअर केसी फॅक्टर, केसी फॅक्टर दॅट इज कॉम्बिनेशन फॅक्टर एज अ 0.9 ओके, दॅट इज ओनली अप्लिकेबल टू द क्लॅड बिल्डिंग ऑर द फ्रेम टाईप बिल्डिंग ओके. आपल्या स्ट्रक्चरमध्ये वेदर इट इज अ वेदर इट इज अ कम्युनिकेशन टावर, वेदर इट इज अ चिमनी ऑर वेदर इट इज अ होल्डिंग स्ट्रक्चर, देर विल बी नो निगेटिव्ह प्रेशर ओके. देअर फोर फॉर द ऑल ऑफ द स्ट्रक्चर वी आर गोइंग टू युज द केसी एज अ वन ओके. कोणत्या आपल्या पूर्ण याच्यामध्ये आपण केसी इक्वल्स टू वनच युज करणार ओके, कारण आपल्याला क्लाइड बिल्डिंगचं कोणतंही डिझाईन नाही ओके, वी आर ओनली रिलेटेड विथ द होल्डिंग आपलं कम्युनिकेशन टावर्स अँड द चिमनी. सो फॉर द ऑल ऑफ द फॅक्टर केसी विल बी इक्वल टू वन ओके. सो वी हॅव द व्हॅल्यू ऑफ द KD, that is the wind directional factor, as our particular holding structure is in cyclonic region, therefore if it is was not cyclonic but it will be taken as a 0.9, if it as it is in cyclonic therefore KD equals to 1. Area averaging factor, area is less than 10 meter square, therefore taking it as a 1. combination factor आपल्याला एकच घ्यायचा आहे, therefore again taking it as a 1. therefore the value of the design wind pressure PD will be equals to 1 multiplied by 1 multiplied by 1, that is KD, KA and KC multiplied by the wind pressure at the height of the Z, that is 810.3375. That will give us the final wind pressure or the design wind pressure as a 810.3375 Newton per meter square. This was your first part, okay? After that, so the wind pressure. Okay, this is your design wind pressure. Now design load. To calculate the load, we have to multiply the pressure with the area. Okay, whatever the particular holding structure area is, tell up tell up, multiply with the area, and also we have to consider the drag coefficient. Okay, so wind force on the holding will be equals to PD, that will be your design wind pressure, multiplied by CF, that will be your drag coefficient or the force coefficient, multiplied by the area of our particular holding where the wind load will be acting. Okay, so first considering the value of the CF, breadth of our particular structure is 1.5 meter, height is 2.5 meter, h dash is 1.75, which is greater than the 0.25 h okay, and the b by h is 1.67, therefore the value of the CF will be 1.2 okay. Now let's see that particular topic. Now, as we know, for calculation of the force coefficient for the holding, there are two conditions, okay? One is above the ground and second is 1H on the ground, okay? The first condition is only applicable when the distance between the ground, okay, jo kai ground asel, and the particular holding structure, that distance is H dash, is greater than or equal to 0.25H, but that will be your total height of the particular structure. Remember that. हे दोन क्रायटेरिया आहे, इफ द पर्टिक्युलर स्ट्रक्चर इज अबाव ग्राउंड ओके अँड द पर्टिक्युलर एच डॅश दॅट इज हे जे काही डिस्टन्स असेल तुमचं, इफ इट इज लोअर दॅन द 0.25 h, इन दॅट केस इट विल बी कन्सिडर ऍज द सेकंड कंडिशन, दॅट विल बी द 1 h ऑन द ग्राउंड ओके. रिमेंबर दॅट पर्टिक्युलर कंडिशन. त्यामुळेच एच डॅशचा जो काही हा जो काही तुमचा चेक आहे, एच डॅश शुड बी इक्वल्स टू ऑर ग्रेटर दॅन 0.25 h, दॅट पर्टिक्युलर चेक शुड बी डन ओके. As the particular apply particular structure mode, it is greater than the 0.25 h, therefore considering the first condition okay. Next is your h by b by h okay. Next is your b by h, again b by h is your is between 0.5 to 6 okay, therefore again taking it as a 1.2 okay, therefore taking the drag coefficient as a 1.2 okay.
इफ दिस पर्टिक्युलर एज डॅच ऑफ अवर पर्टिक्युलर क्रायटेरिया इज नॉट सॅटिस्फाईड, एज डॅच जो काही असेल समजा तो 0.3 एच आला, ओके, दॅट केस यू आर गोइंग टू युज द सेकंड कंडिशन, ओके, वॉल ऑन द ग्राउंड ही कंडिशन युज करून आपण जे काही कॅल्क्युलेशन करणार आहोत ते अदर कॅल्क्युलेशन करणार आहोत, ओके, सो रिमेंबर दॅट पर्टिक्युलर कंडिशन. सो therefore the direct coefficient as per our calculation where the h dash is greater than or equals to 0.25 h, okay, in that case again h dash is sorry 0.25 h, and the particular wall above the ground is the ratio is b by h is between 0.5 to 0.6, in that case the direct coefficient should be equals to 1.2, okay, therefore in our particular calculation direct coefficient should be 1.2, CF will be 1.2. Next is your effective frontal area, the size of the particular holding is 1.5 by 2.5 meter, okay, therefore that particular area will be there, then CF design wind pressure multiplied by the CF multiplied by the area, that will give us the final wind load on that particular structure. So design wind load will be your F equals to 3646.518 newton, okay. हा एक इथपर्यंत तुमचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, ओके. नाव फॉर दॅट पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन वी ऑल्सो हॅव टू गिवन अनदर चेक, ओके. फर्स्ट तुमचा विंड प्रेशर तुम्ही कॅल्क्युलेट केला, नेक्स्ट तुमचा डिझाईन लोड कॅल्क्युलेट केला, ओके, बट नाव दॅट पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन लोड, हा जो काही तुम्ही डिझाईन लोड कॅल्क्युलेट केलेला आहे, दॅट इज बाय कन्सिडरिंग दॅट द पर्टिक्युलर स्ट्रक्चर जे काही असेल, सपोज दिस इज युअर होल्डिंग स्ट्रक्चर, ओके, दॅट इज कन्सिडरिंग दॅट द ऑल ऑफ द लोड इज ऍक्टिंग परफेक्टली व्हर्टिक्युलर, सॉरी परफेक्टली वर्टिकल टू द पर्टिक्युलर स्ट्रक्चर, ओके, अशा प्रकारे अजूम करून आपण हा जो काही पर्टिक्युलर एफ आहे तो कॅल्क्युलेट केलेला आहे, ओके. बट फॉर द ऑब्लिक विंड, ओके, वेन द कॉन्सन्ट्रेशन इज नॉट, वेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रेशर इज नॉट युनिफॉर्म थ्रू आउट द सेक्शन, ओके, जो काही तुमचा पर्टिक्युलर होल्डिंग स्ट्रक्चर असेल, सपोज दिस इज युअर होल्डिंग स्ट्रक्चर, ओके, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द पर्टिक्युलर विंड लोड इज नॉट uniform, okay, suppose it, the load is acting at a certain angle, okay, instead of this particular all the vertical perfectly vertical or perpendicular to the particular loading structure, suppose the wind load is acting in a certain direction, okay, in that case je kai tumcha particular structure cha je kai holding structure asel tyacha eka edge la jo kai asel on the certain edge the wind pressure will be way much higher compared to the other end, okay. Due to the oblique wind means the wind is not perfectly perpendicular to our particular structure, so khupas kami vedes honar aahe aapla, in practical the oblique wind will be there, okay, so in that case that particular structure will be eka jo kai particular jo kai tumcha holding structure tyacha kai corner asel tya corner la extra load add hoil, okay, due to that particular oblique wind extra load will be act upon that particular corners of that particular holding structure which will be greater than our original load, ओके, त्यामुळे तो एक तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचा आहे, दॅट विल बी युअर बिटवीन द दॅट पर्टिक्युलर लोड अँड अवर पर्टिक्युलर विंड लोड, जो ज्याच्यातला जो काही पर्टिक्युलर मोठा असेल दॅट विल बी युअर फायनल डिझाईन लोड, ओके, सो वी हॅव टू चेक अवर पर्टिक्युलर डिझाईन लोड फॉर द ऑब्लिक विंड्स, ओके, अवर पर्टिक्युलर डिझाईन लोड फॉर द ऑब्लिक विंड, ओके. नाउ टू कॅल्क्युलेट फॉर द ऑब्लिक विंड वी हॅव टू द सेम फॉर्म्युला विल बी ऍप्लिकेबल, जो आपला फॉर्म्युला होता दॅट इज युअर विंड प्रेशर मल्टीप्लाइड बाय द सीएफ मल्टीप्लाइड बाय द एरिया. हियर ओनली द ड्रॅग कोएफिशिएंट विल बी डिफरंट, ओके, द ड्रॅग कोएफिशिएंट विल बी युअर एव्हरेज ड्रॅग कोएफिशिएंट, ओके, दॅट विल बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग दिस पर्टिक्युलर एव्हरेज विल बी 1.7 सीएफ अँड 0.44 सीएफ, ओके, एव्हरेज सांगतो मी तुम्हाला एक मिनिट, ओके. If the particular jasa tumcha this is your holding structure is there, okay, and on the ek certain angle ne tumcha wind load act hota hai, okay, if this is acting on this particular direction, in that case ha jo kai tumcha ikadcha jo kai portion asel this particular corner will secure the higher wind load, okay, ha jo kai particular structure asel tyachyavarti higher wind load apply hoil compared to this particular section, therefore on this particular section the drag coefficient will be 1.7 multiplied by the cf, whereas for this particular other side it will be 0.44 multiplied by the cf, that is the our original drag coefficient, okay. Similarly if the particular structure is if the particular structure is subjected to this type of the loading, wind loading, okay, in this particular direction, again ha jo kai tumcha portion asel tyachyavarti jasto wind load act hona compared to this particular corner, okay, therefore in that case the cf will be
1.7 cf on this particular end and 0.44 cf on this particular end. Okay, आता ये जी 1.47 आणि 0.44 cf आहे कुठून आला, तर तुम्हाला आय एस कोड मध्ये दिलेला आहे. ओके, आय एस कोड मध्ये तुम्हाला दॅट इज गिवन इन द आय एस कोड. Okay. Here it is given in the IS code to allot for the oblique plane, the design shall be checked for the net pressure normal to the surface varying linearly from the maximum of the 1.7 cf at the windward edge to the 0.44 cf at the leeward edge. Okay, so hey, jake tumche value hai 1.7 cf and 0.44 cf will be taken from this particular IS code cha ya particular sentence madhun karnar apan. This is for the oblique winds. Okay, when the particular oblique winds are not directly perpendicular to our particular structure. Okay, so therefore on this particular end the CF value will be equals to 1.7 multiplied by original CF hota tumcha 1.2, that will be equals to 2.04. आणि अदर एंडला जर तुम्ही कन्सिडर केलं, इन दॅट केस इट विल बी 0.44 सी एफ. सो ओरिजिनल व्हॅल्यू वॉज 0.44, ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ द सी एफ वॉज 1.2, दॅट विल गिव्ह अस द 0.748. ओके, नाउ द विंड विल ऍक्ट फ्रॉम द बोथ ऑफ द साइड. जे काही तुमची विंड होणार आहे ती फक्त या साईडने अप्लाय होणार असं नाही, ती या साईडने सुद्धा अप्लाय होणार आहे. देअरफोर टू कॅल्क्युलेट द मॅक्झिमम लोड ऑर द मॅक्झिमम सी एफ व्हॅल्यू वी आर सॉरी टू कॅल्क्युलेट टू चेक फॉर द ऑब्लिक विंड वी आर टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द सी एफ ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ द पर्टिक्युलर सी एफ. ओके, जे दोन सी एफ आपल्याकडे आहेत बाय कन्सिडरिंग 1.7 सी एफ अँड 0.44 सी एफ, दिस इज फॉर द विंड ऑब्लिक विंड. ओके, सो या दोघांचा ऍव्हरेज तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. Average of this particular two will be 2.4, will be 2.04 plus 0.748 divided by 2, that will give us the average. Okay, so it will be, so CF in case of the in case and the particular one end will be 1.7 CF, that will be 1.7 multiplied by 1.2, that will be 2.04 on the one edge. On the other edge it will be 0.4 multiplied by CF, that will be 0.4 multiplied by the original CF jo kai tumcha, that was 1.2, that will give us the value at 0.528. So considering that particular value, average of this particular calculation will be equals to 1.284. therefore the average wind force due to the oblique wind will be jo kai tumcha average ala asel cf average. Okay, cf average multiplied by the area or particular original jo kai tumcha particular area asel, that is 1.5 multiplied by the 2.5 multiplied by the design wind pressure. Ha jo kai asel tumcha final load. Okay, so jar tumhala design load vicharla, then you have to calculate the wind load as for the general wind category as well as the you have to give the check for the oblique load. Okay, so ithe ek mention karun ghaycha, I think ithe lihle nahi mi. Okay, ithe ek mention karun ghaycha, we have to take the particular as jo kai oblique wind ahe tacha load aplyala for the final design calculation consider karaycha ahe. Okay, so this type of the example will be asked to you. त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला K1, K2, K3 as well as KA, KD and KC will be त्याच्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करायचं. एवढ्याच प्रकारचं न्यूमेरिकल मॅक्झिमम वेळेस, त्याच्यामध्ये अजून आपण न्यूमेरिकल घेऊ. ओके, नाउ टेकिंग अवर द नेक्स्ट न्यूमेरिकल, सिमिलर टाइप ऑफ द न्यूमेरिकल हियर. Design the holding structure as shown in figure. The holding is located in the Chennai city. Okay, अशा प्रकारचं डायरी एवढं शॉर्ट नसेल तुम्हाला, मॅक्झिमम वेळेस तुम्हाला डायग्राम दिले नसते. ओके, काही वेळेस दिलेली असते एखाद्या वेळेस आणि तुम्हाला थेरॉटिकल असतं. ओके, डिटेल्स विल बी गिव्हन लाईक द पर्टिक्युलर स्ट्रक्चर इज लोकेटेड ऑन द टॉप ऑफ द वॉल. ओके, सो हियर कन्सिडरिंग द दिस पर्टिक्युलर न्यूमेरिकल, डिझाईन द होल्डिंग स्ट्रक्चर एज शोन इन द फिगर. ओके, डिझाईन द होल्डिंग स्ट्रक्चर एज शोन इन फिगर. Okay, a particular holding structure is given which is located at the top of the particular building. Okay, the location is given as a Chennai city. Okay, so again considering same jo calculation hai tes tumhala karaycha design wind speed. Okay, again vb, k1, k2 and k3 and k4. Okay, again the basic winds for the particular Chennai city will be 50 meter per second as per our particular IS code madhe dilele anusar. Risk coefficient taking again the value of the
Considering the basic wind speed and the lifespan 5 years, we get the value of the K1 equals to 0.7. Second is terrain roughness and height factor. Okay, here first is the terrain category. Okay, city material I mean say to tumhala, if it is mentioned that the particular particular structure is located within the city, in that case the terrain category will be always third. ओके कधीही फोर कॅटेगरी घ्यायची नाही. ओके फोर खूपच कमी याच्यामध्ये घेतो आपण. ओके फॉर द सेम डिझाईन वी ऑलवेज टेक द कॅटेगरी ऍज अ थर्ड इफ इट इज अ पर्टिक्युलर सिटी. ओके कन्सिडरिंग द टेरेन कॅटेगरी ऍज अ टेरेन कॅटेगरी ऍज अ थर्ड, नेक्स्ट क्रायटेरिया इज द हाईट ऑफ द पर्टिक्युलर स्ट्रक्चर. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल हाईट ऑफ द पर्टिक्युलर स्ट्रक्चर. टोटल हाईट ऑफ द पर्टिक्युलर स्ट्रक्चर विल बी इक्वल्स टू 24. जी काही तुमची हाईट आहे दॅट इज द बिल्डिंग हाईट दिलेली आहे तुम्हाला. ओके अँड दिस पर्टिक्युलर होल्डिंग स्ट्रक्चर इज लोकेटेड ऑन द टॉप ऑफ द बिल्डिंग. ओके द टोटल हाईट ऑफ द होल्डिंग स्ट्रक्चर इज 5 मीटर. होल्डिंग तुमचा आहे आणि त्याच्या खाली 2 मीटरचा तुमचा गॅप आहे. ओके सो दॅट विल बी युअर 7 मीटर. अँड हाईट ऑफ द पर्टिक्युलर स्ट्रक्चर जी काही बिल्डिंग असेल अप टू द टॉप ऑफ द पॅरापेट वॉल इज 24 मीटर. पॅरापेट वॉलची सुद्धा तुम्हाला हाईट दिलेली आहे 1 मीटर. Okay, therefore the value of this from the base of the particular structure to the top of the particular holding structure will be equals to 24. त्याच्यामधून हा 1 मीटरचा पॅरापेट आपण मायनस केला कॉज दिस हाईट इज टोटल पॅरापेट पर्यंतची हाईट आहे तुमची. सो 24 मायनस 1 प्लस 2 मीटर प्लस 5 मीटर. ओके सो हाईट ऑफ द पर्टिक्युलर स्ट्रक्चर इज विल बी 24 मायनस 1 प्लस 2 प्लस 5 मीटर. ओके that will give us the height of the structure as a 30 meter. So considering the height as a 30 meter and the terrain category as third, we get the value of the k2 equals to 1.06. okay, again the value of k2 okay, terrain category is third, height is 30 meter, therefore the value will be 1.06. okay, so again K3 will be 1. Okay, K3 factor tumcha again jo kai 1 asel. Again K4 factor as a particular structure is located within the Chennai city. Yani Chennai city tumhala sangta east side jo kai calculation asel, east side jo kai area asel, that will be a cyclone affected area. Therefore as the it is mentioned that the Chennai city ahe, tyamule that particular structure is within the cyclone affected area. Okay, to tumhala tumcha mention kele nahi kiti kilometer ahe, but directly tumhala city dileli ahe. So if it is located in the Chennai city, then obviously it will be in the cyclone affected area. Therefore the value of the K4 should be taken as a 1. Okay, as it is not an important structure. Okay, therefore the value of the K4 it will be equals to 1. Topography K3 will be equals to 1. Okay, K2 will be we have already calculated. Therefore the value of the VZ will be equals to basic wind speed multiplied by K1, K2, K3, K4. That will give us the value of the VB equals to 37.10 meter per second. Again, design wind pressure at a particular height Z will be equal to 0.6 VZ square. Again, value of the VZ is given. Okay, that will give us the value of the design wind pressure at the height Z will be 8.846 Newton per meter square. Design wind pressure will be again KD multiplied by KA multiplied by KC. First is KD, wind directional factor. Okay, as the particular structure is rectangular holding structure, but that particular structure is in the cyclonic region, so instead of taking this 0.9, we are going to take the KD as a 1. Okay, if it was not in the cyclonic region madhe jar to particular structure nasta samjha to Jadgaon madhe asa, in that case the KD value should be equals to 0.9. okay, next is the area averaging factor. Now here the holding structure is of the 5 meter by 10 meter. Okay, 10 meter is your base multiplied by the 5 meter height. Okay, therefore the area of the particular structure or the area on which the wind will be acting will be equals to 50 meters square. Okay, therefore for that particular calculation we have to calculate the area averaging factor. Okay, that will be your KA. That will be your KA. Now आपला जो काही एरिया आहे दॅट इज अ 50 मीटर स्क्वेअर. ओके आपल्याला व्हॅल्यू किती आहे, 25 मीटरची व्हॅल्यू दिलेली आहे आणि 100 मीटर साठी तुमची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके नाव फ्रॉम दोज पर्टिक्युलर टू व्हॅल्यूज वी हॅव टू इंटरपोलेट द पर्टिक्युलर इक्वेशन टू गेट द व्हॅल्यू फॉर द 50 मीटर स्क्वेअर. ओके दोन व्हॅल्यू तुम्हाला दिलेला आहे 25 मीटर साठी आणि 100 मीटर स्क्वेअर साठी, त्या दोघांमध्ये तुम्हाला इंटरपोलेट करावं लागेल सो दॅट वी विल गेट द व्हॅल्यू फॉर द
50 meter square. Okay, so like again, considering the value of the both of the particular structure for the 25 meter square area, the value is 0.9. For the 100 meter square area, the value is 0.8. So for the 50 meter square area, by interpolating the value of the k will be equal to 0.866. Okay, interpolation करना particular value बदली. Again, combination factor as sir, कुंते structure साथ आपका combination factor apply एक अस्तर है. ओके ओनली इन केस ऑफ द क्लैडिंग बिल्डिंग और द गोल्ड डाउन टाइप बिल्डिंग असेल त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त केसी फॅक्टर जो आहे 0.9 घ्यायचा आहे. ओके बाकी ठिकाणी तो बनत असेल. देयरफॉर कॅल्क्युलेशन ऑफ पीडी विल बी इक्वल्स टू के विल बी के मल्टीप्लाइड बाय केसी सॉरी एडी मल्टीप्लाइड बाय के मल्टीप्लाइड बाय केसी. ओके 1 मल्टीप्लाइड बाय 0.8666 मल्टीप्लाइड बाय 1 मल्टीप्लाइड बाय द डिझाइन विंड प्रेशर एट द पर्टिक्युलर हाइट झेड दैट विल गिव अस द पीडी इक्वल्स टू 715.678 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके नाउ ऑन दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर द विंड फोर्स ऑन द होल्डिंग विल बी इक्वल्स टू पीडी मल्टीप्लाइड बाय सी एफ मल्टीप्लाइड बाय ए. अगेन सेम आहे तुमचं सी एफ. ओके अगेन चेकिंग द पर्टिक्युलर कॅटेगरी क्रायटेरिया. ओके एच डॅश जो असेल तो तुमचा 0.25 H पेक्षा जास्त पाहिजे. ओके सो ऑब्विसली तो 0.25 H पेक्षा जास्त आहे. 2 meter आहे तुमचा एच डॅश. देअरफोर अगेन फर्स्ट क्रायटेरिया असेल बी बाय एच इज टू. देअरफोर अगेन द व्हॅल्यू ऑफ द सी एफ विल बी टेकन एज अ 1.2. अगेन सेम जे आपण प्रिव्हियस केलं विंड फोर्स ऑफ द होल्डिंग विल बी इक्वल्स टू 0.715.678 मल्टीप्लाइड बाय 1.2. इथं एरिया आपण अजून कॅल्क्युलेट केलं नाही. ओके we are only calculating the wind pressure on the holding wind force on the particular range holding per meter square. Okay te bagu apan area apan itak multiply ka kela nahi. Okay similarly oblique wind sathi again same 1.7 cf. okay 0.44 cf same calculation test karayacha tumhala. okay average gaycha tacha average ghetlyanantar jo kai tumhala calculation better that will be your average wind force due to the oblique wind. okay this is your calculation. now इथं तुम्हाला directly mention केलेलं आहे this particular numericals design holding structure. okay in the previous structure it was shown it is दिलेलं होतं तुम्हाला की holding structure जे काही असेल त्याचं तुमचं wind load wind pressure and the wind load तुम्हाला calculate करायचं आहे. okay तेवढंच तुमचं न्यूमेरिकल असेल. बट इफ यू आर गोइंग टू डिझाईन द पर्टिक्युलर विंड डिझाईन द पर्टिक्युलर विंड स्ट्रक्चर. ओके sorry the particular holding structure in that case first will be your calculation of the design wind pressure. okay sorry average jo kai tumcha maximum wind speed asel design wind speed to aapala calculate karaycha aahe per meter square. okay that is the area per meter area. once that is done tyanantar tumhala configuration select karaycha. okay you have to consider a particular configuration. okay you have to select the particular configuration for the particular holding structure. tumche holding structure asel tyachyamde number of columns kiti astil. okay first right first tumcha ani jo kai tumche particular columns astil je kai tumhi mage je kai tumhi truss structure provide karnar ahat tyala tyacha kasha prakarte asel. okay what will be the configuration of that particular structure, what will be the shape of that particular structure, what will be the angle which we are going to provide. okay what will be the je kai truss ahe te tumhi kasha prakare provide karnar ahat. okay that particular the castle configuration that will be your second part. okay first we wind load calculate kela next will be your selection of the holding structure. okay maximum tumhala maximum calculation madhe itparantas vicharat hote ek to wind load parte calculation karav lagte ani tyanantar tumhala sangitla hote ki consider the configuration sudha tumhi show kara ki kasha prakar configuration kela. okay etya purcha adun next part is once you have selected the particular configuration. okay aapla particular structure sathi apan kay karu ki teen apan columns provide kele. okay and each column will have the this type of the particular truss. okay this is your simple truss aahe aapla calculation sopo vayla paije mhanun yacha madhe tumhi multiple members sudha itha add karu shaktat. okay jase tumhala patil tase. okay kiwa ek single member sudha asha prakare add karu shaktat. okay kiwa asha prakare add karu shaktat. okay jase tumhala particular calculation tumhala sopo padel tasa apan karto. okay maximum vele sada simple prakarata show karayche so that if the pudcha jar calculation tumhala karaycha asel tar जर तुम्हाला पुढचं कॅल्क्युलेशन करायचं नसेल तुम्हाला फक्त कॉन्फिगरेशन सेटअप करायचं असेल इन दॅट केस द होल्डिंग स्ट्रक्चर विल बी लाईक दिस सो दॅट इट विल बी मोर सेफर. ओके सो फर्स्ट सो आपण जे काही पर्टिक्युलर कॉलम्स आहेत ते आपण सिलेक्ट केले की तीन कॉलम्स आपण प्रोव्हाइड करणार. ओके नेक्स्ट इज अशा प्रकारे आपण होल्डिंगचा काही ट्रस असेल तो आपण प्रोव्हाइड करणार. नाउ कॅल्क्युलेशन फॉर दॅट पर्टिक्युलर जो काही तुमचा कॉलम असेल त्याच्यामध्ये फोर्सेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचे सो दॅट वी विल फायनलाइज द विच टाइप ऑफ द अँगल शुड बी प्रोव्हाइडेड व्हॉट काइंड ऑफ द
जॉइंट शुड बी प्रोवाइडेड विद इट इज अ रिवेटेड जॉइंट असेल तुमचा किंवा तुमचा वेल्डिंग करायचा आहे आपल्याला तुम्हाला ओके दॅट शुड बी सिलेक्टेड ओके सो फर्स्ट कॅल्क्युलेटिंग द विंड लोड ऑन दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर सो दॅट वी विल गेट द डिफरंट टाइप ऑफ द फोर्सेस इन दिस पर्टिक्युलर मेंबर अँड फ्रॉम दॅट पर्टिक्युलर मेंबर जो काही तुमचा मॅक्सिमम लोड असेल दॅट विल बी युअर डिझाईन कॉम्प्रेसिव्ह लोड ऑर डिझाईन टेन्शन लोड फॉर दॅट पर्टिक्युलर सेक्शन ओके सो फर्स्ट अगेन याचा आपण अँगल एक तर आपण डायरेक्टली अँगल करू शकतो की हा जो काही पर्टिक्युलर अँगल आहे दिस इज युअर 30 degree और यू कॅन से दॅट दिस पर्टिक्युलर बेस इज सपोज 5 meter अशा प्रकारचं काही आपण एक प्रकार कॉम्बिनेशन करू शकतो इधर यू हॅव टू स्पेसिफाय दिस पर्टिक्युलर अँगल और दिस पर्टिक्युलर डिस्टन्स फॉर कॉन्फिगरेशन ओके सो फर्स्ट अरेस्ट इज द सेंट्रल अगेन फ्रॉम द ऑल ऑफ दिस पर्टिक्युलर 3 columns हे जे काही 3 columns आहेत त्याच्यापैकी फक्त सेंट्रल कॉलम जो असेल त्याच्यावरती मॅक्झिमम लोड अप्लाय होणार आहे ओके this particular suppose the loading distribution of that particular column sikela in that case this is like the loading distribution okay this particular jo kai column asel this particular column will take the area of this particular ha jo kai particular area asel yachyavar jo kai wind load asel that will be taken by this particular column ha jo kai tumcha truss asel this particular truss will take the wind load on this particular area whereas the central jo kai column asel it will be responsible for this particular wind load on this particular area therefore the maximum load will be act upon this particular jo ke tum center cha column asel tyavarti maximum load apply honar aahe okay therefore therefore the central column truss will have the will be subjected to the maximum load hence the load on the central truss will be equals to tumcha load apan design load calculate kelela aahe that was per meter square okay that was 91.06 न्यूटन पर मीटर स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय द एरिया ओके एज वी आर ओनली कॅल्क्युलेटिंग द लोड ऑन दिस सेंट्रल ट्रस देअरफॉर द एरिया ड्यू टू विच द लोड विल बी ऍक्टेड ऑन दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर विल बी 5 meter बाय हाईट तुमची 5 meter आहे ओके दिस इज युअर टोटल 10 meter ओके देअरफॉर इट विल बी 2.5 2.5 त्यामुळे सेंट्रलचा जो काही असेल तुमचा तो 5 meter असेल ओके देअरफॉर 919 मल्टिप्लाइड बाय 0.6 मल्टिप्लाइड बाय 5.5 दॅट विल बी द एरिया हा जो काही तुमचा सेंट्रलचा एरिया असेल दॅट पर्टिक्युलर एरिया ओके दॅट विल गिव्ह अस द टोटल लोड ऑन द पर्टिक्युलर सेंट्रल ट्रस ओके दॅट विल बी युअर तो आला तुमचा 22.976.9765 किलो न्यूटन ओके 22.97 किलो न्यूटन ओके नाव दॅट पर्टिक्युलर लोड जो असेल तो तुमच्या पूर्ण स्ट्रक्चर वरती त्या पर्टिक्युलर सेंट्रल कॉलम वरती अप्लाय असेल बट दॅट पर्टिक्युलर लोड विल ऍक्ट ऑन द पॅनल पॉइंट ओनली ओके जसं तुम्ही ट्रस जे काही तुमचं कॅल्क्युलेशन असते ट्रसचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं असेल त्याच्यावेळेस जो काही तुमचा विंड लोड तुम्ही कॅल्क्युलेशन करतात त्यावेळेस तुम्ही ओनली जो काही तुमचा व्हर्टिकल विंड लोड असेल किंवा विंड लोड असेल किंवा डेड लोड असेल वी ओनली कन्सिडर दॅट अ पर्टिक्युलर विंड लोड ऑर डेड लोड इज ऍक्टिंग ऍट द पॅनल पॉइंट ओके जो काही ते पर्टिक्युलर तुमचे पॅनल पॉइंट असतील त्याच्यावरती तो लोड ऍक्ट होत असल्याचं आपण कन्सिडर करतो सिमिलरली हियर considering that the particular load is acting on the panel points okay similarly considering that the particular load will be acting out on the panel point tyamude load on the particular structure will be equals to total jo kai load asel divided by the 3 okay that will be your 7.66 kilonewton okay sorry that so load per panel point will be equals to total load divided by the 7.66 kilonewton okay now ha it's what khub chota hai tumcha 5 by 10 meter cha fakt holding hai multiple type holding asel kiwa khub jast area cha holding asel tyacha sathi tumhala obviously je kai load cha panel point cha calculation asel te return madhe karav lagta tumhala okay so apla yacha pratyas apan maryadit thevu apan in case of our particular design je apan karnar ahot in case of the ADSS lab त्याच्यामध्ये आपण डिटेल डिझाईन बघू पण फॉर द थेरॉटिकल तुमचे थेरॉटिकल एक्झामिनेशन आहे त्याच्यासाठी तुम्हाला एवढं जास्तीत जास्त करायचं आहे याच्यामध्ये अजून डीप मध्ये जाऊ नका डीप मध्ये आपण आयडीएसएस लॅब मध्ये जाऊ त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल डिझाईन ऑफ द होल्डिंग स्ट्रक्चर इज देअर ओके सो लोड पर पॅनल पॉइंट विल बी इक्वल्स टू टोटल लोड डिवाइडेड बाय द नंबर ऑफ पॅनल पॉइंट नंबर ऑफ पॅनल पॉइंट तुमचे 3 panel points आहेत ओके on which the load will be acting okay once we have taken that particular load okay tyachyanantar ma tumhala je kai tumcha force cha ide resolution karaycha and we have to calculate the load in the each member okay so kai tumcha particular structure asel tyachyamadhya pratyek member madhe tumhala load calculation karaycha aahe okay again he tumcha already zalela aahe ki tumcha ek panel ek dhon method aahe section method kiwa point method okay joint method kiwa section method joint madhe tumhala ek particular joint consider karaycha asto ani the submission of the forces will be there where submission of the vertical forces and submission of the horizontal forces
ओके डिपेंडिंग अपॉन दैट इट विल बी शुड बी जीरो ओके तुम्हें रिजॉल्व करू सकना तुम्हें पर्टिक्युलर फोर्सेस कैलक्युलेट करना ओके डायरेक्शन विल बी ऑल्सो बेस्ड ऑन द पर्टिक्युलर लोड ओके सो बाय रिजॉल्विंग दैट पर्टिक्युलर फोर्सेस ओके इधर बाय द जॉइंट एनालिसिस और द सेक्शन एनालिसिस वी गेट दिस पर्टिक्युलर वैल्यूज ओके तुम्हारा हा पर्टिक्युलर वैल्यूज भेटा ओके सो एज पर दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर द मैक्सिमम लोड विल बी ओनली कन्सिडर ओके प्रत्येक मेंबरला सेपरेटली डिझाईन आपण होल्डिंग स्ट्रक्चर मध्ये करत बसत नाही ओनली इन केस ऑफ द मायनर स्ट्रक्चर ओके तर मेजर खूप मोठी होल्डिंग असेल इन दॅट केस इट इज पॉसिबल दॅट द कॉस्ट इफेक्टिव्हनेस विल बी देअर इन दॅट केस वी माइट डिझाईन द इच सेगमेंट सेपरेटली ओके त्याच्यामध्ये सुद्धा जे काही त्यांचं व्हर्टिकल असेल समजा हा पूर्ण सेक्शन जो असेल तो एकाच अँगलचा केला जातो जे काही तुमचं इन्क्लाइन असेल त्याला सुद्धा एकाच अँगलचं केलं जातात जे तुमचं हॉरिझॉन्ट असेल त्याला एका एकाचे असे तीन प्रकारचे तुम्ही डिझाईन करतात ओके बट जर तुमचं शॉर्ट खूपच छोटा असेल ओके जर द पर्टिक्युलर होल्डिंग स्ट्रक्चर इज नॉट मच ऑफ द बिग इन दॅट केस ओनली द मॅक्सिमम लोड विल बी कन्सिडर अँड ऑल ऑफ द जे काही मेंबर्स असतील त्यांना सेम अप्लाय करतो आपण ओके कारण त्याच्यामध्ये जास्त काही कॉस्ट वाचत नाही तुमची जर तुम्ही डिझाईन वेगळं जरी केलं तरी ओके सो हियर कन्सिडरिंग द मॅक्झिमम लोड ओके maximum compressive load will be there and maximum tensile load will be there maximum compressive load is 15.32 kN maximum